नमस्कार, इन गोवा बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कदंब महामंडळ कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य करा या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानावर धरणे आंदोलन केले. गेले कित्येक वर्षांपासून कदंब कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नसल्याचा आरोप कामगार नेते क्रिस्तोफर फोन्सेका यांनी केलाय. बेगीन रेगुलराइज करा. पयरूच आमचे इलेक्ट्रिक बसीचेर काम करपी ड्रायव्हर्स रस्त्यार येयले आनी देड दीस सुमार ते काम बंद केले जाल्यार कित्याक तांकां लुटता यो कदंबा मॅनेजमेंट आनी कॉन्ट्रॅक्टर. तांची लूट चल्ला, त्या कामगारांचे एक्सप्लॉयटेशन चल्ला, ताका लागून ते रस्त्यार येयले. तांची चूक ना, कित्याक तांकां जर 15,000 रुपया आनी 18,000 रुपया 20,000 रुपया तेणी जर भासयल्ले जाल्यार तांकां 12,000 आनी 13,000 रुपया तुमी फारीक करता. कित्याक इतली मोठी जबाबदारीचे येदे मोठे कॉस्टली बस, लाखांचे बस ते चलयता ड्रायव्हर, जबाबदारी घेता. ताका लागून ते कामगार रस्त्यार येयले जाल्यार तांचो पगार 15,000 16,000 18,000 आहा. प्रायव्हेटायजेशन करपाचे, प्रायव्हेट यांच्या बरोबर हे करून माझी बस हे केल्यात आणि माझ्या म्हटल्या रिटायर झालेल्या लोकांक भितर घेतल्यात. एग्रीमेंट करुना, सातवें वेतन आयोगाचा थकबाकी देऊना, माझी बस, प्रोविडंट फंडाचे प्रॉब्लेम, महामंडळ सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेटिव्हली चलचे पडटा आणि हे चलना. आणि म्हणून आम्ही सरकारात आज आम्ही प्रतिनिधीक रूपान हांगा आयल्यात. आम्ही कदंबा महामंडळ बंद करुना, पण आमचे सगळे जे कमिटी मेंबर्स असतात ते सगळे हांगा आयल्यात आणि हो एका दिसाचा निषेध आम्ही व्यक्त करतात. आम्ही मागतात प्रेसाकडे, आम्ही मागतात तमाम जनतेकडे की फाल्यां कदंबा जेन्ना कामगार संपार वता तेन्ना लोक म्हणटा यांचे चड झाला हे केला. पूण 2016 पासून 8-9 वर्सां झाली आमकां प्रत्येक फावटी वेतन आयोग लागू जाता कदंबा मंडळाक. तेतून आनी डिस्कशनाचो प्रश्नूच येना. लेबर कमिशनरान गव्हर्मेंट ऑफ गोवा आमच्या मुखार एक एग्रीमेंट केला मॅनेजमेंट आणि आमचो युनियनाचो की ज्या जाग्यार तिणी मान्य केला की आपूण 3 महिन्या भितर हो प्रश्न सगळो इशू मोकळो जातलो. ताका आतां 9 महिने जाले, इलेक्शन जावन कितलो तेप जालो तो पळयात. प्रमोद सावंतान आमकां सगळे कमिटी करून, माजी चेअरमॅन हो आशिल्लो दिपक नायक, हेजे उजीर सांगलेले 8 दिसां भितर ह्यो सगळ्यो गजाली करता. सो हेज्या विरोधाक आज आमी हांगा पणजे शहरात आयल्यात आणि आम्ही निषेध करतो. स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांनी शुक्रवारी आझाद मैदान येथे त्यांना नोकऱ्या देण्यात सरकार अपयशी ठरल्याच्या विरोधात निदर्शने केली. सरकारने त्यांना नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र त्यापैकी फक्त 20% लोकांनाच नोकऱ्या मिळाल्या असल्याचा दावा यावेळी करण्यात आला. पहिली त्यांनी सांगले आमकां आम्ही आपमरण उपोषणार राविल्ली, त्यांना त्याने लिंबू पाणी देऊन आमकां हाव राविल्ले आपमरण उपोषणा 10 दीस रावले उदक पिऊनच. त्यांना त्यांनी म्हाका लिंबू पाणी देऊन त्यांनी सांगितले आपण 3 महिन्या भितर तुमची हे काम काबार करतो म्हणून सोपयतो म्हणा. आणि हो फ्रीडम फायटराचो इश्यू आपण काबार करतो म्हणून सांगितलं आणि तुम्ही परत आणि हांगा आझाद मैदानाचेर येनाका म्हणून सांगितले. आम्ही ओके म्हणले. मागीर त्यांनी सांगले 3 महिने हे जातकच त्याने 23 जॉब आपण आताच काढतो म्हणून सांगितले. 23 जॉब त्याने काढपाकच म्हणलं, त्याने 6 महिने काढले. मागीर त्याने हे करून 23 जॉब दिले आणि त्यांनी सांगले आपण आता बेगीन हे सोपयता, आपल्याक 2 वर्ष एक्सटेंड दिया म्हणून. तुम्ही 1 वर्ष त्याने आमकां बरोवन दिले रिटर्न आणि 1 वर्ष आपण तुमकां आपल्याक एक्सटेंड दिया, आपण 2 वर्सां भितर हे सोपयत म्हणून सांगितले. 2 वर्ष जाली परत त्यांनी सांगले आमकां हेतूक आपण पहिले आता आयनॉक्साक त्यांनी सांगले आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटा बसून त्यांनी सांगितले आमकां की आपण पहिली 60 काढटा आणि मागीर 40 काढटा आणि इतली काढून आपण सोपयतो म्हणून सांगितले. त्याने आता आमचे फर्स्ट 3 महिन्यात परत त्याने एक्सटेंड केले की 3 महिन्यात मार्च म्हणल्यार आपण सोपयतो म्हणून. त्याने मार्चही म्हणल्यार सोपयना. आता तो आमकां अपॉइंटमेंटही दिना. आम्ही आमकां ताका विचारूंक सांगून विचारपाक सोदतात की आमची बेगीन बेगीन काबार कर म्हणून. आमच्या भुरग्यांचे हांगा वर्साय जातात आणि हो इशू फ्रीडम फायटराचो इशू वाडपाचो काय ना. आता हीच कामत हे दितकर तुम्ही जॉब दितकर हो इशू काबार जाता, सेटलमेंट करतो. आणि त्यांनी सांगितलं आता त्यांनी तो पयर 18 जुना सांगता की फुडली जून 18 जुनाक म्हणल्यार काबार करतो म्हणून. म्हणल्यार तो अशी वाडोवन वाडोवन कितली वाडयता आणि आमकां केन्ना काबार करतलो. मातशें आमी रिक्वेस्ट करतात की ताका आमचो हो इशू बेगीन बेगीन सोपोवचो.
आनी जी पे आसात आमची भुरग्यांची वर्षाय जाता ते सेटलमेंटूय जाल्यार सेटलमेंट कर आनी कितें करपाचें तें करून आमचो बेगीन इशू काबार कर। उपोशणाक हांगासर आमकां लिंबू पाणी दिवन सदानंदचे ताणाणे सरान आमचे सुटाव केल्लो। आतां ते लोकसभेक तेंची राज्यसभेक तेंची हे जाल्या अपात्र निवड जाल्या तेका लागून तेंचे हांव थँक्स म्हणटा हें करता अभिनंदन करता तेंचे। आनी तेंच्यांनी आमचे मातसो हो इशू आसा तो सेन्सिटीव पद्दतीन घेवचो आनी आमचो जाता तितके बेगीन हो प्रश्न निभोवचो। तुमची चडशी कामां जाल्ली आहा थोडीशी उरल्या एक आमची 20-30% कामां जाल्या आनी 70% उरल्या कामां।